नाशिक शहराची स्थिती अतिशय गंभीर आहे. नाशिकमध्ये कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं अशी स्थिती सध्या आहे. नाशिकमध्ये दिवसाढवळ्या एका युवकाचा भर रस्त्यात खून झालाय. खूनबाजीचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. पोलिसांनी गुंडांसमोर हात टेकल्याची स्थिती आहे. नाशिक शहराची सध्याची स्थिती काय आहे हे दाखवणारी ही तीन दृश्य. 5 मे 2017 या दिवशी एका क्रीडा प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला गावगुंडांनी केला. त्यानंतर 16 मे या दिवशी पाथरवट लेनमध्ये गुंडांनी सशस्त्र हल्ला करत धुमाकूळ घातला. आणि आता एका टोळक्यानं भर रस्त्यात किरण निकम या तरुणाचा खून केला. नाशिक शहरात गुंडगिरीचं थैमान. नाशिक शहरात खूनबाजीचं सत्र सुरूच. 5 महिन्यात झालेत 12 खून. 12 खुनांपैकी 7 ते 8 खून भर रस्त्यात. नाशिक पोलीस गुंडगिरीसमोर हतबल झाल्याचं स्पष्ट. हा आहे किरण निकम. एका टोळक्यानं धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किरणचा भर रस्त्यात खून झाला. किरणची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची. हाणामारी करणं, दहशत माजवणं, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 4-5 महिन्यांपूर्वी त्याचं काही तरुणांशी भांडण झालं होतं. त्या वादाचं पर्यवसान किरणच्या खुनात झालं. किरण निकमवर सुरुवातीला काही पूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी किरण निकमची आणि त्याचे समोरचे जे आरोपी आहेत त्या व्यक्तीशी 3-4 महिन्यापूर्वी भांडण झालेले होते जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्या भांडणावरून त्यांच्यात ती दगदग होती आणि त्या वादावरून त्यांनी आज अचानकपणे त्याला गाठून नवनाथ नगर या भागामध्ये गाठून त्याला मारलेलं आहे. शहरात सातत्यानं गुन्हेगारी धुमाकूळ घालती आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावगुंडांच्या टोळ्या धुमाकूळ घालत असताना पोलीस मात्र गुन्हेगारी कमी झाल्याचे दावे करण्यात धन्यता मानतायत. मागच्या वर्षी नाशिकमध्ये 40 खून झाले. यावर्षी 5 महिन्यात 12 खून पडले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सर्व गुन्ह्यांचं प्रमाण कागदोपत्री जरी कमी दिसत असले परंतु हे जे काही गुन्हे घडतात ते इतके गंभीर आहे आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावी अशा स्वरूपाचे ते रस्त्यावर घडत असल्यामुळे लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे आणि पोलिसांची एक जी भीती पाहिजे होती ती भीती राहिलेली नाही. शहरात खुनाची घटना घडली की पोलीस पूर्ववैमनस्यातून गुन्हा घडल्याचा दावा करतात. त्यातच गुन्हेगार मारला गेला की त्याची फाईल बंद होते. मात्र नाशिक पोलीस अशा रीतीनं फायली बंद करण्यात धन्यता मानणार असतील तर पोलीस खरोखरच धन्य आहेत असं म्हणावं लागेल. नागरिक दहशतीत आहेत, समाज मन कलुषित होत आहे, याचा विचारच पोलीस करताना दिसत नाही आहेत हे गंभीर आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.